नमस्कार मित्रांनो मी आपला गौरव पवार एल जी पी एज्युकेशन हबमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आजचं आपलं टॉपिक आहे टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह ॲडजेक्टिव्हचे प्रकार ओके अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे टॉपिकडे जाण्याअगोदर मी तुम्हाला विनंती करतो की आतापर्यंत तुम्ही आमच्या ह्या चा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा आणि घंटेच्या आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि शेअर अँड लाईक जरूर लाईक अँड शेअर जरूर करा, जरू, जरू करा मित्रांनो ओके कारण की आम्ही अधिक अधिक लोकांपर्यंत तुमच्याद्वारेच पोचू शकतो ठीक आहे तर पाहूया आपण टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह तिथं ह्या ठिकाणी इलेव्हन टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह आहे फर्स्ट ॲडजेक्टिव्ह आहे ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी ज्याला डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह असंही म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय येतं क्वालिटी मेन्शन असते क्वालिटी इन्फॉर्मेशन ॲडजेक्टिव्ह काय करतं गिव्हन मोर इन्फॉर्मेशन अबाउट द सब्जेक्ट सब्जेक्ट सब्जेक्टविषयी अधिक माहिती सांगतो इथं क्वालिटी अधिक सांगितली जाते सब्जेक्टची क्वालिटी आणखीन सांगितली जाते त्याला काय म्हणायचं ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी ठीक आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह ॲड्जेक्टिव्ह बिग स्मॉल ब्लॅक स्मार्ट फ्लेवर ब्युटिफुल हँडसम हे सगळे जे वर्ड्स आहेत ते ड्जेक्टिव्ह ऑफ क्वालिटी किंवा डिस्क्रिप्टिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे सेकंड नंबर ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी ॲब्जेक्टिव्ह क्वांटिटी म्हणजे जे काउंट करू शकत नाही असे जर शब्द त्या ठिकाणी आपण ॲज अ सब्जेक्ट विषयी वापरले तर त्याला काय म्हणायचं ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी वर्ड यूज विथ सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स दॅट शोज क्वान क्वांटिटी विच इज अनकाउंटेबल इज कॉल्ड ॲबजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी ओके मच मोर फ्यू सम लिटल या प्रकारे ॲब्जेक्टिव्ह ऑफ कॉन्टिटी अनकाउंटेबल वर्ड्स अनकाउंटेबल नंबर्स ओके अनकाउंटेबल नंबर नॉट एक्झॅक्ट नंबर बट अनकाउंटेबल म्हणजे काय म्हणता इन वच ओके थर्ड नंबर एडजेक्टिव ऑफ नंबर हा एक ह्यूज टॉपिक आहे एडजेक्टिव ऑफ नंबर म्हणजे जेव्हा एखादा नंबर ॲज अ क्वालिटी ऑफ सब्जेक्ट सब्जेक्टच्या क्वालिटी अधिक क्वालिटी म्हणून वापरला जातो तेव्हा त्या नंबरला काय म्हणायचं ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर एडजेक्टिव ऑफ नंबर ओके एडजेक्टिव वन इज नॉट कमिंग टुडे वन इज नॉट कमिंग एक्झाम्पल काय वन इज नॉट कमिंग टुडे तिथं वन हे काय ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे ठीक आहे त्याचे तीन टाईप्स पडतात नंबर ॲड्जेक्टिव्ह ऑफ नंबरचे पहिला येतो डिफिनिट नंबर ॲब्जेक्टिव्ह सेकंड येतो इंडिफिनिट नंबर ॲब्जेटिव्ह थर्ड येतो डिस्ट्रिब्युटिव्ह नंबर ॲब्जेक्टिव्ह डिफिनिट नंबर ॲब्जेक्टिव्ह मध्ये दोन टाईप्स येतात कार्डिनल डिफिनिट नंबर ॲब्जेक्टिव्ह ऑर्डिनल डिफिनेट नंबर कार्डिनल मध्ये नंबर एक्झॅक्ट नंबर येतो आय हॅव अ पेन आय हॅव फाईव्ह फ्रेंड्स प्रकारे एक्झॅक्ट नंबर येतो तेव्हा ते काय होतं कार्डिनल नंबर ॲब्जेक्टिव्ह होतो लक्षात येत आहे आणि जेव्हा एक्झॅक्ट नंबर न ऑर्डर येते म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं ऑर्डर दर्शवतं त्याला काय म्हणायचं ऑर्डिनल नंबर ॲब्जेक्टिव्ह शी गॉट फर्स्ट प्राईज ह्याच्यामध्ये फर्स्ट काय ऑर्डिनल नंबर ॲब्जेक्टिव्ह आहे त्याच्यानंतर सेकंड येतं नंबर नंबर नंबरमध्ये सेकंड टाईप येतो इनडिफिनिट नंबर इनडिफिनिट म्हणजे जिथं एक्झॅक्ट नंबर नाही आहे सॉम फ्यू ह्या प्रकारचे वर्ड्स तिथं वापरलेले आहेत त्याला म्हणायचं इनडिफिनिट नंबर ॲब्जेक्टिव्ह थर्ड नंबर येतो डिस्ट्रीब्युटिव्ह नंबर ॲब्जेक्टिव्ह निश्चितच इच इव्हरी आदर ह्या प्रकारचे शब्द डिस्ट्रीब्युटिव्ह नंबर मध्ये वापरले जातात इचकल इवरी बॉय हे प्रकारे ठीक आहे त्याच्यानंतर फोर्थ नंबर येतो हे झालं ॲब्जेक्टिव्ह ऑफ नंबरचे तीन प्रकार आपण पाहिले याच्यानंतर फोर्थ नंबर आहे डेमोन्स्ट्रेटिव्ह ॲब्जेक्टिव्ह जेव्हा आपण कर्त्याला दर्शवण्यासाठी दाखवण्यासाठी विशेष करून शो करण्यासाठी आपण काही शब्द वापरतो ॲज अ तेव्हा त्याला काय म्हणायचं डॉमोन्स्ट्रेटिव्ह ॲब्जिट्यू शो करणे दर्शक शो करण्यासाठी वर्ड डॉमिस्ट्रेट द सब्जेक्ट डॉमिस्ट्रेट डॉमिन्स्ट्रेट द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज कॉल्ड डॉमिस्ट्रेटिव्ह ॲबजेक्टिव्ह दिस दॅट दीज दोज या प्रकारची ओके त्याच्यानंतर फिफ्थ नंबर येतो डिस्ट्रीब्युटिव्ह ॲबजेक्टिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह ॲब्जेक्टिव्ह म्हणजे द वर्ड विच शोज सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इन डिस्ट्रीब्यू डिस्ट्रीब्युटिव्ह वे ठीक आहे ईच इव्हरी आयदर नायदर ह्या प्रकार इच इव्हरी आयदर नायदर ह्या प्रकारची ओके सिक्स नंबर येते इंट्रोग्युटिव्ह इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक प्रश्नार्थक असतील ऍडजेक्टिव्ह असेल उदाहरणार्थ व्हाट हु वेअर हे सगळे प्रश्नार्थक ऍडजेक्टिव्ह आहेत ठीक आहे त्याच्यानंतर सेव्हन नंबर प्रॉपर ऍडजेक्टिव्ह जसं नाव तर मेन्शन केलं की प्रॉपर नाउन पासून जे ॲड्जेक्टिव्ह बनलेले आहेत त्यांना प्रॉपर ऍडजेक्टिव्ह म्हणतात ठीक आहे उदाहरणार्थ अमेरिकन पोलीस इंडियन आर्मी त्याच्यात इंडियन काय प्रॉपर ऍडजेक्टिव्ह ठीक आहे त्याच्यानंतर एक नंबर पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह मालकी तत्व मालकी तत्व दर्शवणाऱ्या ऑब्जेक्टिव्हला उदाहरणार्थ कार माय काय ह्या ठिकाणी माय अवर युवर देअर हर हीच हे ही सगळे काय झाले पॉझिटिव्ह ॲब्जेक्टिव्ह झाले लक्षात येते मालकी तत्व दाखवणारे सत्ता दाखवणारे ताबा दाखवणारे ठीक आहे त्याला काय म्हणायचं पोझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह नाईन नंबर एक्सलेमेटरी उद्गार उद्गार दाखवणारा ठीक आहे एक्सलेमेंटरी ॲब्जेक्टिव्ह नाव होत एक्सलेमेंटरी ऍडजेक्टिव्ह व्हॉट हाऊ या प्रकारचे शब्द एक्सप्लेमेंटरी ऑब्जेक्टिव्ह मध्ये येतात त्यानंतर टेन नंबर येतो लिमिटिंग ॲडजेक्टिव्ह जो ॲडजेक्टिव्ह सब्जेक्टला लिमिट करतो लिमिटिंग करतो लिमिट करतो त्याला काय म्हणायचं लिमिटिंग ॲडजेक्टिव्ह द ट्री म्हणजे त्या झाडाविषयी सांगितलं की जे झाड तिथे एकच म्हणजे लिमिटिंग करून टाकलं त्याला म्हणजे विशिष्ट असं मेन्शन केलं ठीक आहे त्याला द ट्री ओके अकरा नंबर कॉर्डिनेट ॲडजेक्टिव्ह अतिशय महत्त्वाचं आहे ज्या वेळेस एका सेंटेन्समध्ये दोन पेक्षा अधिक दोन किंवा दोन पेक्षा अधिक दोन किंवा दोनपेक्षा अधिक ॲडजेक्टिव्ह येतात त्यांना कॉर्डिनेट ॲडजिक्टीव्ह असे म्हणतात ठीक आहे तर या ठिकाणी आम्ही हा टॉपिक संपवत आहोत टॉपिकचं नाव होतं टाईप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह तर तुम्ही अकरा प्रकारचे ॲडजेक्टिव्ह पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा लागला ते जरूर सांगा मित्रांनो आणि आतापर्यंत तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकूनला प्रेस करा आणि लाईकन शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद